कोविड एकोणीसच्या साथीमुळे गोवर प्रतिबंधक लसीकरणात खंड पडून त्याच्या काटेकोर अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाल्यानं आता जागतिक स्तरावर गोवरचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाच्या एका संयुक्त अहवालानुसार कोविड गेल्या वर्षी सुमारे चार कोटी बालकांचं गोवर लसीकरण झालेलं नाही जागतिक आरोग्य संघटनेचे गोवर विशेषज्ञ पॅट्रिक ओकानॉर यांच्या मते गोवराची लागण होण्याचं प्रमाण अद्यापही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे याबाबत ठोस कृती करण्याची हीच योग्य वेळ आहे सध्याच्या स्थितीत आगामी वर्ष दोन वर्षांचा काळ अत्यंत आव्हानात्मक असणार आहे असंही ते म्हणाले या वर्षीच्या सुरुवातीपासूनच गोवराची लागण होण्याची प्रकरणं समोर येऊ लागली सप्टेंबरमध्ये गोवर बाधितांचं प्रमाण एकोणीस वरून तीस पर्यंत वाढलं आफ्रिकेत याचं प्रमाण चिंताजनक आहे दोन हजार एकवीस मध्ये जगभरात गोवराचे अंदाजे नव्वद लाख रुग्ण आढळले तर एक लाख अठ्ठावीस हजार मृत्यूंची नोंद झाली देशांमध्ये याचा उद्रेक दिसून आहे असं जागतिक आरोग्य म्हटलं आहे गोबराचा विषाणू हा सर्वात वेगानं संसर्ग पसरणाऱ्या विषाणूंपैकी एक आहे मात्र लसीकरणाद्वारे त्याचा धोका टाळता येऊ शकतो परंतु यासाठी पंच्याण्णव टक्के लोकसंख्येचं लसीकरण आवश्यक आहे असंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे